नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्याला लाचेच्या रकमेसह अटक, ग्रामसेवकाला मागितली 10,000 लाच। साकोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या किन्नीमोगे ग्रामपंचायतमध्ये सन 2018-19 मध्ये डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते। यात खरेदी केलेले डांबर हे 1 लाखाचे होत असताना त्यावर 3 लाख रुपये खर्च करून अतिरिक्त रक्कम खर्च केल्याचा ठपका ऑडिट अहवालात ग्रामसेवकावर करण्यात आला होता। हे अतिरिक्त रक्कम ग्रामसेवकाकडून वसूल न करता त्याच्या जिल्हा परिषदेला अहवाल न पाठवण्यासाठी प्रकरण मिटवण्यासाठी साकोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी खिलेंद्र टेंबरे वय 53 वर्ष यांनी ग्रामसेवकाला 10,000 लाच मागितली। लाचीची रक्कम पंचायत सक्षम स्वीकारताना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना कक्षात रंगेहात अटक केली आहे। या प्रकरणी साकोली पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे।